नमस्कार मलिन कुकिंगमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला छोले कसे बनवायचे ते दाखवते अगदी सोप्या पद्धतीने बनवते मी एका भांड्यात मी पाणी घालते गॅस चालू आहे हे छोले मी तीन तास भिजवून ठेवले होते ते आता आपण घालायचे आहे खूप छान फुगलेले आहेत आता आपल्याला हे छोले शिजवायचे आहेत थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे पंधरा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हो हे छोले उकडवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये न घालता मी भांड्यातच शिजवते चेक केले शिजलेले आहेत आता आपल्याला फोडणी बनवायची आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्याच्यात ते तेल गरम झालं की राई घालते त्यानंतर जिरे अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे ते, ते थोडेसे फ्राय झाले की आपल्याला कांदा घालायचा आहे एक कांदा चिरून ठेवलेला होता तो घालायचा आहे थोडासा फ्राय करायचा आहे आपल्याला तो मीठ थोडंसं घालायचं म्हणजे पटकन फ्राय होईल त्याच्यानंतर मी एक चिमूट हिंग टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकलेली आहे छानपैकी परतवून घ्यायचं कांद्याचा कलर बदललेला आहे आता मी टोमॅटो घालते त्यानंतर कोथिंबीर फोडणीतच कोथिंबीर घालायची म्हणजे खूप छान फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर फ्लेवर येतो मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अजिबात विसरू नका हळद घातलेली आहे थोडीशी कलर चेंज झाला बघत असाल आता हे कोल्हापुरी लाल तिखट आहे हे दोन चमचे मी घातलेले आहे हे थोडं वेगळ्या पद्धतीचं लाल तिखट असतं खूप सुंदर असतं आता मी खोबरं किसून ठेवलेलं हो होतं ओला नारळ तो पण घालते आहे एक वाटी आणि गरम मसाला घातलेला आहे एक चमचा उकडून ठेवलेले छोले घातलेले आहेत मी आता हे आपल्याला ग्रेव्ही थोडीशी करायची आहे म्हणून मी पाणी तसंच ठेवलेलं हो होतं ते ग्रेव्ही सहित करायचे आहेत माझं दुसरं एक चॅनल चालू आहे हिंदीतल, हिंदीतलं विथ विलेजर तिकडे पण तुम्ही माझे हिंदीतले व्हिडिओ बघा तिकडे पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करायला अजिबात विसरू नका पाच मिनटं आपल्याला ग्रेवी शिजवू द्यायची आहे म्हणजे जू होऊन देत म्हणजे खूप सुंदर ग्रेव्ही तयार होईल वास खूप छान येतो आहे तुम्ही चेक करा ग्रेव्हीसहितच मला छोले बनवायचे आहेत तसेच तस खूप छान लागतात आता हे सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात मला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद